पनवेल महापालिकेने वडाळे तलावाचे सुशोभीकरण नुकतेच केले आहे. सुंदर परिसर, रम्य वातावरण, समोर अथांग असे तळे पाहून पनवेलकर नागरिक हा मोकळा श्वास घेत सुखावत असतो. परंतु काही नागरिक हे त्याच तळ्यामधील माशांना खायला घालायला म्हणून येतात आणि नको नको त्या गोष्टी त्या तळ्यात टाकत असतात. त्यामुळे माशांना असे पदार्थ खायला टाकू नका आणि तलाव स्वच्छ ठेवा असे आवाहन करण्यात आले आहे. वडाळे तलाव या ठिकाणी अनेक नागरिक येथे माशांना काही पदार्थ खायला टाकतात. यामध्ये शिळे अन्न, पाव, चपाती, बिस्किटे, बर्थडेचा उरलेला केक, पिझ्झाचे तुकडे, कुरमुरे आणि असे बरेच काही असते. येथील सुरक्षा रक्षक व काही सुजाण नागरिक हे त्यांना हटकवण्याचा प्रयत्न करतात, पण थोड्या वेळाने परिस्थिती पुन्हा जैसे थे. त्या अनुषंगाने ज्यादा सुरक्षा रक्षक व कर्मचारी अथवा अधिकारी हे गर्दीच्या वेळेत गस्त घालण्यासाठी तिथे असावेत यासाठी पालिकेसोबत पाठपुरावा करीत आहोत. परंतु प्राथमिक स्वरूपात काय करता येईल असा विचार करता आम्ही मित्रांनी मिळून काही डिव्हाइस अथवा व्हॉट्सअप फ्लायर बनविले आहेत आणि त्यात पुणेरी पट्ट्यांच्या शैलीमध्ये कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे, असे भाजप सांस्कृतिक सेलचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी सांगितले आहे. पनवेलमधील सोशल मीडियावर हे डिव्हाइस व्हायरल केले आणि तळ्याच्या परिसरात त्याचे छोटे छोटे बॅनर लावून घेतले आहेत. तसेच एक पाऊल पुढे म्हणून संध्याकाळच्या वेळेस आम्ही मित्र मिळून तिथल्या नागरिकांना तळ्यामध्ये अन्न टाकू नका व त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे समजवण्याचा प्रयत्न करीत आहोत. एक पनवेलचा नागरिक म्हणून जे आम्ही करतोय ते प्रत्येकाने केले तर हे वडाळे तलावासोबतच संपूर्ण पनवेल शहर हे अधिक गतीने स्वच्छ होण्यास मदत होईल, असेही अभिषेक पटवर्धन म्हणाले आहेत. नमस्कार. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे पनवेलचं वडाळे तलाव हे नुकतंच ह्याचं सुशोभीकरण पार पडलं. पनवेलकरांना एक हक्काचं पिकनिक स्पॉट म्हणा किंवा एक विरंगुळा केंद्र हे या ठिकाणी तयार झालं. परंतु याच ठिकाणी काही नागरिक हे आपल्याला या तळ्यामध्ये माशांना खायला घालण्यासाठी म्हणून काही वेळा पाव, काही वेळा चपात्या, काही वेळा आदल्या दिवशीचं राहिलेलं अन्न, कुरमुरे, चिवडा अशा पद्धतीचे खाद्यपदार्थ हे या तळ्यात टाकताना दिसतात. आणि अनेकदा आवाहन केल्यानंतर सुद्धा, म्हणजे इथले सिक्युरिटीचे लोक असतील किंवा इथले जे कर्मचारी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा आवाहन करून त्यांना रोखून किंवा जे जागरूक नागरिक आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांना सांगून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेक नागरिक हे सातत्याने तळ्यात अशा पद्धतीचं खाद्यपदार्थ टाकताना दिसून येतात, जेणेकरून त्यांना माशांना तिथे खायला घालण्याची इच्छा असते. परंतु यामुळे तळ्याचं नुकसान होतंय, पाणी कुठेतरी दूषित होतंय हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आम्ही पुढे येऊन एका पद्धतीने पुणेरी पाट्यांच्या माध्यमातून असेल किंवा अशा पद्धतीचे बोर्ड लावून लोकांना काही अंशी कानपिचक्या देऊन या ठिकाणी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतोय. आणि रोज संध्याकाळी मी आणि माझे सहकारी वर्ग या ठिकाणी येतो आणि लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो की तळ्यात अन्न किंवा खाद्यपदार्थ टाकू नका, की जेणेकरून हे तळं जसं स्वच्छ आहे, सुंदर आहे, हे अधिक स्वच्छ होण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करता येईल.